आपण हा कांदा पातळ बारीक चिरून घेतलेला आहे खेकडा भजीसाठी, तुम्ही बघत आहात हे। आता हा आपण एकदम सुट्टा करणार आहोत, एकदम सोप्या पद्धतीने हा असा मिक्स करायचा आहे आपल्याला, ताकी तो सुट्टा होईल। हे बघा किती पटकन हा सुट्टा झाला। ह्याचे देठ काढून जेव्हा कांदा कापू तेव्हा त्याचे देठ काढायचे, म्हणजे हा पटकन सुट्टा होतो। हे पा आता ह्याच्यामध्ये आपण कांद्यामध्ये मीठ घालायचं आहे, जेणेकरून त्याला पाणी सुटेल, मॉइश्चर सुटेल आणि आपल्या डाळीचं पीठ ते ऑब्झर्व करू शकेल। तर चवीप्रमाणे मीठ घालू शकता आपण कांद्यामध्ये। थोडीशी कोथिंबीर घालत आहे मी आणि हे व्यवस्थितपणे सगळं मिक्स करून घ्या। तुम्हाला हवा असेल तर तुम्ही हिरवी मिरचीही टाकू शकता, हवे असल्यास, ऑप्शनल आहे ते। हे व्यवस्थित मिक्स करून आपल्याला हे मिश्रण 15 ते 20 मिनिटं ठेवायचं आहे। आपण हा कांदा 15 मिनिटं मीठ घालून आणि कोथिंबीर घालून भिजत ठेवला होता, त्याला मस्त आता मिठाला पाणी सुटलं आहे। आता याच्यामध्ये आपण 1 वाटी डाळीचं पीठ आणि 1/2 वाटी तांदळाचं पीठ टाकूया। जर तुमच्याकडे तांदळाचं पीठ नसेल तर तुम्ही घरी तांदूळ असो तो बारीक मिक्सरमध्ये करूनही टाकू शकता। हे पूर्ण आपण मिक्स करूया। तांदळाच्या पिठाने काय होतं की तुमचे भजी जे आहेत ते क्रिस्पी होतात, खेकडा भजी हातले क्रिस्पी होतील। याच्यामध्ये आपण या मिश्रणामध्ये आता लाल तिखट टाकणार आहोत। तुम्ही जसं तुम्हाला टेस्ट पाहिजे, जास्त तिखट कमी तिखट त्या हिशोबाने तुम्ही टाकू शकता। आपण कांद्याला ऑलरेडी मीठ लावलेलं होतं, मीठ टाकलेलं होतं, तर आपण त्या हिशोबाने थोडंच मीठ आता टाकणार आहोत, नाही तर खारट होतील आपले भजी। थोडासा खायचा थोडा टाकायचा आहे, एकदम थोडा टाकायचा आहे, जास्त नाही तर ते तेल खूप ऑब्झर्व करतं। थोडासा काढायचा सोडा। मी ओवा टाकत आहे, थोडा कुसकुरून टाकत आहे, म्हणजे ह्याला चांगलं फ्लेवर येईल। मी आता तेल गरम करत ठेवलेलं आहे, तोपर्यंत मी दाखवते तुम्हाला की हे जे मिश्रण मी तयार केलेलं आहे त्याच्या मध्ये थोडंही पाणी नाही टाकलेलं आहे। जे मिठाचं पाणी सुटलेलं होतं कांद्याला त्याच्यामध्येच मी डाळीचं पीठ आणि तांदळाचं पीठ व्यवस्थितपणे मिक्स केलेलं आहे। तर आता आपण बनवूया खेकडा कांदा भजी। तर मी हे भजी आता तेलामध्ये टाकत आहे। एकदम आपल्याला सुट्टे सुट्टे टाकायचं आहे, कारण त्याचं टेक्स्चर खेकड्यासारखं यावं। तर मी हे भजी मीडियम फ्लेमवर तळत आहे आणि ओवा टाकल्यामुळे ह्याचा सुगंध एकदम मस्त येत आहे। तुम्हाला ही रेसिपी आवडली तर तुम्ही नक्की बनवा, मला कमेंट्समध्ये नक्की सांगा कशी आहे ही। माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअरही नक्की करा आपल्या फॅमिली मेंबर्स आणि मित्रांसोबत। तर आपण आता हे भजी पलटून घेऊया। किती छान सोनेरी गोल्डन कलर ह्याला आलेला आहे। हे आपले खेकडा भजी आहेत जे ऑलमोस्ट आता तयार होत आहेत। ह्याला आपण सॉस बरोबर खाऊ शकतो, चटणी बरोबर खाऊ शकतो। आपले हे भजी मस्त गोल्डन ब्राऊन झालेले आहेत, आपण आता हे प्लेटमध्ये काढून घेऊया। तर आपण आता दुसरा घाणा टाकूया भज्यांचा, सुटे सुटे टाकाय। आपण आता ह्यांना टर्न करूयात, हे पण तितके छान गोल्डन ब्राऊन झालेले आहेत।
तुम्ही बघू शकता, हे पहा. तर आपले हे गरमागरम खेकडा भजी तयार झालेले आहेत. ह्याचं टेक्स्चर पण खेकड्यासारखं आलेलं आहे. तर आपण माझी रेसिपी वेळात वेळ काढून बघितल्याबद्दल धन्यवाद. आपण नक्की ही रेसिपी ट्राय करा आणि मला कळवा कशी झाली. माझं चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करायला नका विसरू. थँक्यू व्हेरी मच.